प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आहे। त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी परिसरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पोहोचले। त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले। सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग व मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर यांच्यासह स्मृतींना अभिवादन केलं गेलं आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यापाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ते सुद्धा चैत्यभूमीवरती पोहोचले होते। भगतसिंग कोश्यारी यांच्याकडनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं गेलं। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते। चैत्यभूमीवरती गर्दी करू नये, सर्वांनी घरीच राहावं आणि आंबेडकर जयंती घरात राहूनच साधेपणाने साजरी करावी असं आवाहन सुद्धा केलं जात आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणवतोय, आंबेडकरी नेत्यांकडनं सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आपतक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।